नमस्कार, मी मिसेस महाबोली आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण इथं अद्रकचा चहा कसा बनवायचा तो पाहणार आहोत. आणि त्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 कप पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये 2 चमचे मी चहापत्ती घालणार आहे आणि आपल्याला चहापत्ती ही अगोदर थोडंसं उकळवून घ्यायचं आहे. आणि चहापत्ती 1-2 मिनिट उकळल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचे. तर अद्रक इथं मी 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे आणि तो खिसून यामध्ये घातलेला आहे. तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठूनसुद्धा अद्रक यामध्ये घालू शकता. आता थोडंसं अद्रक टाकल्यानंतर थोडे उकळे येऊ द्यायची. आता इथं चहा आपला छान उकळलेला आहे. तर यामध्ये 5 ते 6 मी तुळशीची पानं टाकलेली आहे. तर तुळशीच्या पानानं पण खूप छान असा चहा लागतो. आता इथं मी लिंबोणीची पानं घेतलेली आहेत. आपण जे जेवणामध्ये लिंबू वापरतो त्या लिंबूच्या झाडाची हे पानं आहेत. तर हे पानंसुद्धा चहामध्ये घातले तर चहा खूप टेस्टी लागतो. त्यासाठी इथं 1 ते 2 पानं अशा पद्धतीनं चुरून चहामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आणि आता तुळशीची पानं आणि हे लिंबोणीचं पान व्यवस्थित याचा अर्क ह्या चहामध्ये उतरवू द्यायचा आहे. आणखीन 2 मिनिट आपल्याला हा चहा उकळवून घ्यायचा आहे. तर तुम्ही लिंबोणीच्या पानाऐवजी निलगिरीचंसुद्धा 1 पान तोडून यामध्ये घातलं तर त्याने पण चहा खूप टेस्टी होतो. तर इथं चहा आपला मस्त उकळलेला आहे. तर यामध्ये आता आपल्याला साखर घालून घ्यायची. तर मी इथं 4 चमचे साखर घातलेली आहे. तर तुम्हाला चहा गोड आवडत असेल तर तुम्ही आणि 1 चमचा साखर वाढवू शकता. आता हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला हा चहा उकळवून घ्यायचा आहे. मंद गॅसवरती छान असं उकळवून घ्यायचं आहे. तर बाहेर पाऊस चालू आहे आणि त्यामध्ये असा गरम गरम वाफाळलेला चहा पिल्यावर खूप छान वाटते. तर असा गरम गरम वाफाळलेला चहा तुम्ही नक्की करून याचा आस्वाद घेऊ शकता. तर इथं मी 2 कप मी दूध घालणार आहे. तर दूध तापलेलं असलं तरीही चालतं आणि म्हशीचं घट्ट दूध पाहिजे. आणि न तापवलेलं असलं तरीही चालतं. फक्त दूध घट्ट असलं की चहा पण घट्ट होतो आणि त्याची टेस्ट पण छान लागते. त्यासाठी दूध इथं चहाला थोडंसं घट्टच पाहिजे. आता हे दूध माझं तापवलेलं होतं आणि आता हा चहा आपल्याला मंद गॅसवरती छान असा उकळवू द्यायचा आहे. आपण चहापत्ती अगोदरच उकळवून घेतलेली होती त्यामुळं आता चहा जास्त उकळवायची गरज नाही. थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथं आपला चहा मस्त असा उकळलेला आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे. तर आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला आणि कपामध्ये हा चहा आपल्याला ओतून घ्यायचा आहे. आणि गरम गरम चहा ह्या थंडगार वातावरणामध्ये आणि त्यातून तुळशीची पानं अद्रक असल्यामुळं हा चहा खूप छान लागतो. तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झालेला आहे. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्याला पण क्लिक करा.
त्याने माझा व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल। तर आपला इथं चहा मस्त असा तयार झालेला आहे, तर तुम्ही गरम गरम असा वापरलेला चहा थंडीच्या दिवसामध्ये करून पिऊ शकता। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।